हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो संरक्षण मंत्री सीतारामन यांचा मोठा निर्णय मित्रांनो तर सैन्य पोलिसात वीस टक्के महिलांची भरती होणार आहे मित्रांनो तर मला काल रात्रीपासून कंटिन्यू मेसेज येत आहे की हा खरं आहे का म्हणून ओके तर मित्रांनो हा व्हेरीफाय केलेला आहे हा खरी खरी न्यूज आहे तर सैन्य पोलिसात वीस टक्के महिलांची भरती होणार आहे मित्रांनो ओके तर नेमकं काय का निर्णय घेतलेला आहे ते आपण थोडं शॉर्टमध्ये बघूया तर मित्रांनो संरक्षण मंत्री आपले कोण आहेत निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी महिलां म्हणजे सैन्य जे संदर्भात घेत असतात असत मिटिंग वगैरे हो त्या मिटिंगमध्ये त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लष्करी पोलीस महिला महिला शिपाई पदाची भरती केली जाईल तर ते टप्प्याटप्प्याने घेणार आहेत मित्रांनो ओके तर लष्करी पोलिसात एकूण वीस टक्के महिलांना घेण्यात येईल मित्रांनो आता एक्झाम्पल आजार जागा निघाले समजा त्यामध्ये दोनशे जागा महिलांसाठीच असणार लक्षात आलं ना मित्रांनो तर याच्याबाबत भरपूर दिवसापासून चालू आहे की महिलांना घेऊ घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे तर शेवटी आता डिक्लेअर झालेलं आहे संरक्षण मंत्री यांनी डिक्लेअर केलेले आहेत तर वीस टक्के महिलांना लष्कर पोलीसमध्ये घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे तो फिक्स झालेला आता जी आर पण येईल एक दोन दिवसामध्ये तर तुम्ही न्यूजमध्ये पण ब बघू शकता भरपूर न्यूजमध्ये हा मेसेज व्हायरल होत आहे आणि ही खरी न्यूज आहे ओके तर महिलांसाठी जो चांगली संधी आहे जे पोलीस भरतीसाठी पण आहे त्यांच्यासाठी पण चांगली संधी आहे तर लष्कर मिल्ट्री पोलीसमध्ये महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो ओके तर लष्कराच्या मिल्ट्री पोलिसामध्ये महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे ओके तर जे इच्छुक महिला आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो कारण का वीस टक्के आरक्षण भेटते त्यांना वीस टक्के ओके तसेच मित्रांनो जे पण न्यूज म्हणा अपडेट म्हणा पोलीस भरती संबंध म्हणा स्पर्धा परीक्षेचे म्हणा मी अपडेट देतच असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडं स्क्रीनवर दिसतो हा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा भरपूर चेंजेस झालेले आहेत माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज